विधानसभा निवडणुकीचं मतदान होत आहे, त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्ताची पूर्ण आखणी केली आहे. या संपूर्ण बंदोबस्तासाठी आमच्या जिल्हाभरामध्ये एकूण 2404 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांच्या मदतीला 1600 होमगार्ड जे काही बाहेरील जिल्ह्यातून सुद्धा आलेले आहेत, 6 कंपन्या ज्याच्यामध्ये 4 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तुकडे आहेत आणि 2 राज्य राखीव पोलीस दलाचे तुकडे आहेत. या सर्व बंदोबस्ताची निगराणी करण्यासाठी एकूण 123 पोलीस अधिकारी सुद्धा कार्यरत असणार आहेत. आता सायलेंट पिरियड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी विविध भागामध्ये गस्त वाढवलेली आहे. या गस्तीसाठी एकूण 78 सेक्टर आम्ही तयार केलेले आहेत आणि 78 सेक्टर मोबाईलवरती पोलीस अधिकारी आणि त्यासोबत कर्मचारी संपूर्ण जिल्हाभर गस्त घालणार आहेत, जेणेकरून कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. या बंदोबस्तामध्ये एकूण जवळपास 21 SST म्हणजे स्ट्रॅटेजिक सर्व्हेलन्स टीम्स कार्यरत आहेत आणि याच्यामध्ये 6 आंतरजिल्हा जी आपली चेकपोस्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचं कसून वाहनांची तपासणी चालू आहे. या बंदोबस्तामध्ये एक सायबरची जी आमची टीम आहे ती सातत्यानं सोशल मीडियावरती होणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याच्यावरती नजर ठेवून आहे. त्याच्यामध्ये ज्या काही आक्षेपार्ह पोस्ट आहेत, व्हिडिओज आहेत, चित्र आहेत याच्यावरती लक्ष देऊन त्याची कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा सातत्यानं केली जात आहे. आमच्याकडे एक CCTV व्हॅन आहे, ती सुद्धा जिल्ह्याभरामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या भागामध्ये संवेदनशील भागामध्ये जाऊन चित्रीकरण करणार आहे आणि त्याचं रेकॉर्ड आमच्याकडे ठेवलं जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडे 2 मोठ्या कॅपॅसिटीचे 2 ड्रोन आहेत आणि ते ड्रोन आम्ही जमावावरती नियंत्रण ठेवणं, गर्दीवरती नियंत्रण ठेवणं, कुठं काही जर कायद्यानुसार प्रश्न निर्माण होत असेल त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण करण्याचं सुद्धा धोरण ठेवलेलं आहे. मला या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की त्यांनी आपला मतदानाचा हक्क अत्यंत निर्भयपणे निभावावा आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.